देशात आणि राज्यात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शासकीय सूचनांचे पालन करत देवाली कॅम्प परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या रोडवली आहे. मोठ्या मंडळांचे 3, लहान 16 तर मौल्यवान 3 असे सार्वजनिक तर घरोघरी भक्तिभावाने श्रींची स्थापना करण्यात आली. देवाली कॅम्प भगुरचा, लोहे शेवगे, लहवीत, बंजारवाडी, राहुरी, दोनवाडे, शेवगे, दारणा आदी ठिकाणी प्रतिवर्षी सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा देशावर कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत छोट्या प्रमाणावर गणेश मंडळांना उत्सव साजरे करणे सूचना करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा भगूर देवालीसह परिसरातील ग्रामीण भागातही मंडळांनी छोट्या खाणी आरास तयार करून गणेशाची स्थापना केली. तसेच कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांच्या हस्ते कॅन्टोनमेंट कार्यालयात श्रींची पूजा करून स्थापना करण्यात आली. या प्रसंगी विवेक किशोर ससाने, अतुल पोद्दार, जयन गोडसे, राजू देवकर, संजय जाधव, विजय शर्मा, मनोज भालेराव, अशोक भालेराव आदी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवली कॅम्प पोलिसांनी सर्वत्र पाहणी करत मंडळांना सूचना केल्या आहेत. आज जो ये अपना गणपति का जो महोत्सव आज से चालू है, अभी देवली कैंटोनमेंट बोर्ड की तरफ से गणपति की स्थापना किया था. मेरे को लगता है 35-40 साल से कैंटोनमेंट बोर्ड की तरफ से हमेशा गणपति का जो उत्सव है बड़े धामधूम से मनाया जाता है. तो लाया जाता है बैंड बाजा सब पूरा नीच से लाया जाता है, स्थापना करते हैं. लेकिन आप सबको मालूम है कि जो ये महामारी चल रही है कोरोना की, कोविड-19 की, इसको नज़र रखते हुए ये बार में बिल्कुल शांत, जैसे गवर्नमेंट के जितने सेंट्रल गवर्नमेंट के गाइडलाइंस है, स्टेट गवर्नमेंट के जो गाइडलाइंस है, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, आदरणीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, इन्होंने जैसे भी गाइडलाइंस दिया है कि उत्सव कोई भी रोकना नहीं है, किसी को रोकना नहीं, उत्सव करना है. लेकिन जो सोशल डिस्टेंस, मास्क लगा के, सैनिटाइजर वापर के, कहाँ भी शासकीय कार्यालय हो या घर में हो या कोई मंडल हो, वो सब जो भी गवर्नमेंट के गाइडलाइंस है वो हिसाब से होना चाहिए. उत्सव भले धामधूम से ना हो लेकिन उत्सव मनाए. वैसे ही हमारे कैंटोनमेंट बोर्ड ने आज ये स्थापना करके हमने अपना उत्सव किया है. इसमें हमारे बोर्ड के जितने भी हमारा स्टाफ है काफ़ी इनका योगदान रहता है. मागील 50 वर्षापासून छावनी परिषद देवळाली मध्ये गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी छावनी परिषद देवळाली मध्ये सगळ्या स्टाफच्या सहकार्याने इथे आपले छावनी परिषद देवळालीचे उपाध्यक्ष श्री भगवानजी कटारिया यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. या पूर्ण उत्सवासाठी, गणेश उत्सवासाठी आणि पूर्ण छावनी परिषद देवळालीच्या स्टाफकडनं मी सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. कटारिया साहेबांच्या हस्ते गणेश उत्सवाची स्थापना केलेली आहे आणि गणपतीकडे आम्ही सर्वांनी एकच मागणं मागितलेलं आहे की जे कोविड-19 महामारी आलेली आहे ती आपल्यासोबत घेऊन जावं आणि पूर्ण पृथ्वी दलावरनं ही पूर्ण नष्ट करावी, सर्वांना सुख आणि समाधान द्यावं, समृद्धी द्यावी, हीच गणेश चतुर्थी प्रार्थना.